साठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या नव्या दुर्गाडी पुलाच्या 6 पैकी 3 मार्गिकांचं काम येत्या मे 2020 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती MMRDA तर्फे देण्यात आली आहे. कल्याण पश्चिम मधील नवनिर्वाचित आमदार विश्वनाथ भोईर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह नव्या दुर्गाडी पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी MMRDA अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. कल्याणकरांच्या दृष्टीनं दुर्गाडी पूल अत्यंत महत्वाचा आहे. गेल्या 3 वर्षांपासून या पुलाचं काम सुरू आहे, त्यामुळे हजारो प्रवाशांना दररोज तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दुर्गाडी चौक आणि वाहतूक कोंडी हे गेल्या काही महिन्यांपासून अविभाज्य समीकरण बनलंय. बऱ्याचदा या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सहजानंद चौक आधारवाडी चौकापर्यंत परिणाम झालेला पाहायला मिळतोय. यावर्षी अतिवृष्टीमुळे पुलाचं काम 3 महिने मागे पडलं, परंतु युद्धपातळीवर काम केलं जात असून मे 2020 पर्यंत 3 मार्गिकांचं तर डिसेंबर 2020 पर्यंत संपूर्ण पुलाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं MMRDA तर्फे स्पष्ट करण्यात आलं. सर्व स्तरावरती काम चालू आहे, म्हणजे एकच कोटी चालू आहे आणि तिथेच कुठेतरी रेंगाळतात असं काही प्रकार नाही. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे काम व्यवस्थितपणे चालू आहे आणि एक अंदाज आहे की बाबा मेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा एक मनोदय त्यांचा आहे. मी सुद्धा त्याच्यासाठी त्यांना जे पाहिजे ते सहकार्य करणार आहे. आपण स्वतः पाहिलेलं की 3-3 बार्जेस लावून आणि पूर्ण लांबीमध्ये कुठेही काम चालू नये अशी एकही लोकेशन नाही, अशा पद्धतीने त्यांनी काम त्या सुरुवात केली आहेत. आत्ताच आमच्या वरिष्ठांनी पण आता एक रिव्ह्यू घेतला. ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या तारखेला व्हायला पाहिजेत असं आम्ही निश्चित केलं आहे आणि आता ते आम्ही त्यांच्याकडे लेखी पण घेत आहोत.